गोविंदा झाडे ॲडव्होकेट यादव धोटे स्मृती महाविद्यालय राजुरा या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आमच्या कॉलेजमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या फॅशन डिझायनिंग या कोर्समध्ये बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग या कोर्समधील सेमिस्टर 3 या सेमिस्टरमधील एकूण 5 विषयातील एक महत्त्वाचा सब्जेक्ट तो म्हणजे पॅटर्न मेकिंग या सब्जेक्टमधील हा सिलेबस आपण अभ्यासणार आहोत. या सेमिस्टरला एकूण 5 विषय असून त्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, सरफेस ऑर्नामेंटेशन, ड्रॅपिंग टेक्निक, कॉन्सेप्ट ऑफ फॅशन आणि पॅटर्न मेकिंग असे एकूण 5 सब्जेक्ट असून त्यापैकी पॅटर्न मेकिंग या सब्जेक्ट बद्दल आज आपण शिकणार आहोत. हा सब्जेक्ट गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत 80 मार्क थेरी आणि 20 मार्क इंटरनल असं टोटल 100 मार्कासाठी असून त्याचप्रमाणे टर्मवर 50 असं 150 मार्कासाठी हा सब्जेक्ट असून याचा 80 मार्काचा थेरी सिलेबस काय, थेरी अभ्यासक्रम काय तो आज आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर चला बघूया युनिट फर्स्ट. विद्यार्थ्यांनो, पहिल्या युनिट मध्ये पहिला पॉइंट दिला आहे तो म्हणजे स्टडी ऑफ स्टँडर्ड साईज चार्ट ऑफ किड्स फिमेल अँड मेल. म्हणजे स्टँडर्ड साईज चार्ट काय, म्हणजे प्रमाणबद्ध मेजरमेंट, माप कसे घ्यायचे, स्टँडर्ड साईज नुसार व्यक्तीचे माप काय, हे सविस्तर आपण यात शिकणार आहोत. आणि त्यातीलच किड्स म्हणजे लहान मुलं, स्त्री आणि पुरुष यांच्या मापा संबंधित आपण या ठिकाणी जाणून घेणार. त्यानंतर 1.2 बेसिक ब्लॉक कन्स्ट्रक्शन, म्हणजे या ठिकाणी कंस मध्ये दिलाय साईज 12, म्हणजे 12 साईजचा बेसिक ब्लॉक काय आहे त्याबद्दल आपण आज शिकणार आहोत. या ठिकाणी दिलाय बेसिक ब्लॉक कन्स्ट्रक्शन. बेसिक ब्लॉक म्हणजे एक साधा ब्लॉक जो आपल्या बॉडीवर फिटिंग राहील, सेमी फिटेड किंवा लूज राहील, तसा एक साधा बेसिक ब्लॉक या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे. या बेसिक ब्लॉक मध्ये टोटल 3 बेसिक ब्लॉक आपल्याला अभ्यासायचे आहेत, ते म्हणजे ABC. नंबर 1 आहे फिटेड बॉडीज ब्लॉक. फिटेड बॉडीज ब्लॉक म्हणजे जो ब्लॉक आपल्या बॉडीवर अगदी फिटेड आणि तंतोतंत असतो त्याला म्हटला या ठिकाणी फिटेड बॉडीज ब्लॉक. त्यानंतर सेमी फिटेड बॉडीज ब्लॉक. सेमी फिटेड म्हणजे जो अतिशय फिटही नाही आणि जो अतिशय लूजही नाही, म्हणजे ज्याची साधारण फिटिंग असते त्याला या ठिकाणी सेमी फिटेड असं म्हटलं आहे. त्यानंतर तिसरा आहे दाटलेस बॉडीज ब्लॉक. दाटलेस म्हणजे असा बॉडी ब्लॉक की त्याच्यावर कुठलीही दाट नाही, म्हणजे ऑटोमॅटिकली तो लूज आहे, तो ढिला आहे असं आपण या ठिकाणी शिकणार. त्यानंतर युनिट सेकंड. युनिट सेकंड मध्ये आपण शिकणार आहोत बेसिक ब्लॉक कन्स्ट्रक्शन. सेम फर्स्ट युनिट मध्ये त्याप्रमाणेच म्हटलंय. युनिट सेकंड या ठिकाणी सुद्धा साईज 12, म्हणजे अभ्यासासाठी आपल्याला साईज 12 ब्लॉक घ्यायचे किंवा 12 साईजच्या नुसारच आपल्याला ब्लॉक तयार करायचे. यातील आहे नंबर 1 बेसिक स्कर्ट ब्लॉक. म्हणजे विद्यार्थ्यांनो, आपण स्कर्ट बघितलाय पण या ठिकाणी आपल्याला बेसिक स्कर्ट बघायचा आहे. आपण बोर्ड वर बाजूला आकृती काढून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा झाला विद्यार्थ्यांनो बेसिक ब्लॉक, म्हणजे हा 2 डायट बेसिक ब्लॉक आहे. बेसिक ब्लॉकची एक बाजू या ठिकाणी दाखवलेली आहे, म्हणजे जो बेसिक ब्लॉक असतो तो आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. तेव्हा बेसिक स्कर्ट ब्लॉक, तो स्कर्ट ब्लॉक या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर बेसिक ट्राउझर ब्लॉक. बेसिक म्हणजे काय, मूलभूत, असा मूलभूत की त्यावरून आपल्याला इतर अडॅप्टेशन करता येईल. जसे इथं म्हटलंय बेसिक स्कर्ट, या एका स्कर्ट पासून अडॅप्टेशन करून आपल्याला कित्येक स्कर्ट तयार करता येईल. त्यानंतर म्हटलंय बेसिक ट्राउझर ब्लॉक. ट्राउझर म्हणजे पॅन्ट, सरळ सरळ पॅन्ट म्हणता येईल. त्यानंतर या बेसिक पासून आपल्याला व्हेरियस टाइप्स परत या ठिकाणी तयार करता येईल. पुढे म्हटलंय बेसिक टार्सो ब्लॉक. आता विद्यार्थ्यांनो, नक्की टार्सो म्हणजे काय तर आपण ते बोर्ड वर तुम्हाला एक्सप्लेन करेल. हा झाला स्कर्ट. आणि बघा, आता या ठिकाणी जर मी तुम्हाला बॉडी जर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आपण, तर ही झाली आहे बॉडी. जेव्हा बॉडी आणि स्कर्ट हे आपण मधातून जोडून घेतो आणि ते जेव्हा कंटिन्यू दाखवतो याला म्हटलाय टार्सो ब्लॉक. जो शोल्डर पासून तयार होऊन खाली गुडघ्यापर्यंत त्याची लेंथ असतो त्याला आपण या ठिकाणी टार्सो ब्लॉक असं म्हणतो. यानंतर 2.4 आहे बेसिक स्ट्रेट स्लीव ब्लॉक. स्लीव म्हणजे साधा बाही
बाहीचा ब्लॉक बेसिक मूलभूत ब्लॉक आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी याच्यापासून वेगळे करू शकतो. पुढे आहे युनिट थर्ड दाट अँड इट्स टाइप्स ऑफ प्लेसमेंट. म्हणजे दाट म्हणजे दाट म्हणून आपण त्याला किंवा दाट म्हणून विद्यार्थ्यांनो आपल्याला माहित आहे की नॉर्मली कपडे शिवताना त्याची फिटिंग चांगली बसली पाहिजे म्हणून आपण त्याला दाट घेतो. दाट हा कपड्यातील अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तेव्हा या ठिकाणी हे दाटचे एकूण प्रकार किती. शोल्डरवर दाट आहे म्हणजे शोल्डर दाट. वेस्टवर खाली कमरेवरून दाट आहे म्हणजे त्याला आपण वेस्ट दाट म्हणतो. ते हे दाटचे काही प्रकार आहेत. ते दाटचे प्रकार आपण या ठिकाणी या पॉइंटमध्ये आपल्याला शिकून घ्यायचे आहे. परत प्लेसमेंट म्हणजे तो एक दाट किती जागी चेंज होऊ शकते ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. मी बोर्डवर एक छोटस तुम्हाला याचं डेमो किंवा उदाहरण देईल. विद्यार्थ्यांनो बघा, जवळजवळ 9 ते 10 दाट एका ब्लॉक मध्ये शक्यतो आपण करतो. हा आहे बेसिक ब्लॉक बस पॉइंट. हा झाला शोल्डर वर काढला म्हणून शोल्डर दाट. आर्म कडे नेला म्हणून आर्म दाट. याला आपण फ्रेंच दाट म्हणतो. हे आहे कमर वेस्ट. खाली घेतला म्हणून वेस्ट दाट. त्याच्यानंतर इथं जर मी घेतलं गळ्यावर तर याला म्हणू आपण नेक दाट. इकडे घेतलं तर याला आपण म्हणू परत साईड दाट किंवा सेंटर दाट. वेगवेगळं तुम्हाला म्हणता येईल. तर मी विद्यार्थ्यांनो हा एक दाट अशा कित्येक जाग्यावर आपल्याला बदलवता येते किंवा रूपांतरित करता येते किंवा त्याची जागा परावर्तित करता येते. तर याला म्हटलं आहे प्लेसमेंट. त्यानंतर दाट मॅनिप्युलेशन पद्धत टेक्निक. आता इथं आपण बघितलं त्याच्यात आपण बघितलं की एक दाट वेगवेगळ्या ठिकाणी कशी नेता येते. ते हे कशी नेता येत नाही. हे दाट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेण्याच्या मुख्य दोन पद्धती आहेत. त्या पद्धती म्हणजे नंबर एक पिओट टेक्निक आणि दुसरं स्लॅश अँड स्पेड. पिओट म्हणजे एक ब्लॉक वर ठेवून दुसरा ब्लॉक खाली एक ब्लॉकच्या सहाय्याने दुसऱ्या ब्लॉक वर ड्रेस दाट बनवणे याला म्हटलंय पिओट. दुसरी पद्धत आहे स्लॅश म्हणजे कापणे, स्प्रेड म्हणजे पसरवणे. म्हणजे जेव्हा आपण दाट आखतो आखणी करतो त्याला कापतो आणि त्याला पसरवतो तेव्हा ती पद्धत म्हटली जाते स्लॅश अँड स्प्रेड टेक्निक. त्यानंतर 3.3 प्रिपेरिंग प्रिन्सेस लाईन बॉडीज. साध्या बॉडीजला जेव्हा आपण प्रिन्सेस लाईन तयार करून त्याला प्रिन्सेस लाईनचं रूप देतो तेव्हा त्याला म्हटलं जाते प्रिन्सेस लाईन. प्रिन्सेस लाईन शोल्डर वरून असेल तर क्लासिक प्रिन्सेस लाईन. आर्म मधून असेल तर आर्म वरून प्रिन्सेस लाईन असं म्हणता येईल. त्यानंतर किमोनो स्लीव बॉडीज. किमोनो स्लीव म्हणजे जेव्हा बॉडी आणि स्लीव अटॅच असते त्याला आर्म होल राहत नाही. म्हणजे ती स्लीव अशी येऊन कंटिन्यू. शक्यतो चायना जपानमध्ये अशी स्लीव भरपूर प्रमाणात वापरली जाते. म्हणजे त्याला आर्म होल राहत नाही. बेसिक स्लीव बेसिक बॉडी ब्लॉक या दोन वरून अडॅप्टेशन करून किमोनो स्लीव तयार करते. ती स्लीव अशी सरळ लागलेली असते बॉडी सोबत अटॅच असते त्याला आपण म्हणतो किमोनो स्लीव. त्यानंतर युनिट फोर मध्ये पाहणार आपण डिफरंट सेट इन कॉलर अँड ग्रोन ऑन स्लीव. म्हणजे मी जे म्हटलं अडॅप्टेशन आपल्याला करायचं आहे बेसिक स्लीव वरून आपल्याला सेट इन अँड ग्रोन ऑन स्लीव तयार करायचं आहे आणि त्याचे अडॅप्टेशन पाहायचं आहे. पुढे 4.2 मध्ये म्हटलंय रेगलॉन स्लीव बॉडीज ब्लॉक. रेगलॉन स्लीव म्हणजे नॉर्मली स्पोर्टचे जे वेअर असते स्पोर्टचे ड्रेसेस असते स्पोर्टचे कपडे असते त्याच्यात तुम्हाला माहित असते की स्लीवला आर्म होल राहत नाही. इथून गळ्यापासून हे असं पोर्शन येऊन राहते आणि मग स्लीव अशी जॉईंट राहते त्याला म्हटलं जाते रेगलॉन स्लीव. त्यानंतर टू पीस स्लीव. टू पीस म्हणजे स्लीव वरचा एक पार्ट खालचा एक पार्ट. जेव्हा दोन पार्ट मिळून किंवा दोन पीसेस मिळून स्लीव तयार होते तेव्हा त्याला म्हटलं जाते टू पीस स्लीव. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ या काही स्लीव आपल्याला बनवायच्या आहेत. लेगो बटन स्लीव पप स्लीव. पप म्हणजे जे आता हे सगळे फुग्याचे किंवा व्हेरिएशन वाले स्लीव आहे. पप स्लीव बिशॉप स्लीव लँटर्न स्लीव आणि बेल म्हणजे घंटीची स्लीव. तर मित्रांनो विद्यार्थ्यांनो हे झालं पॅटर्न मेकिंग ज्या सिलेबस मधील 80 मार्काचा थेरी सिलेबस. यात एकूण 4 युनिट असून प्रत्येक युनिटवर प्रत्येकी 20 मार्क आहे. हा झाला सिलेबस. तेव्हा सिलेबस नंतर येणारे फर्स्ट सेकंड थर्ड युनिट या प्रत्येक युनिटचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर आमच्या ऍडव्होकेट यादरा धोके महाविद्यालय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.